नमस्कार बालमित्रांनो, आपल्यावर एखादं संकट आलं की आपली अवस्था अतिशय वाईट होऊन जाते आणि बुडत्याला काडीचा आधार याप्रमाणे कोणी आपल्याला थोडीशी जरी मदत केली तर आपल्याला त्याचा खूप आनंद होतो. त्याचबरोबर अशा संकट काळी आपण कसं वागलं पाहिजे, आपली कोणती भूमिका असली पाहिजे, एखादा अपघात घडला, एखाद्या व्यक्तीवरती एखादे संकट आले तर आपण कसं वागलं पाहिजे याची माहिती देणारा पाठ आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकात आलेला आहे. त्या पाठाचं नाव आहे कठीण समय येता आणि या पाठाचे लेखक आहेत मनोहर भोसले. तर आपण हा पाठ पाहूया आणि संकट आल्यानंतर, एखादा अपघात घडल्यानंतर त्या अपघातग्रस्त व्यक्तीची कशी भावना होते आणि एखादा अपघात घडल्यानंतर जर आपण त्या स्थळी त्या ठिकाणी उपस्थित असू तर आपली भूमिका काय असली पाहिजे याचं सुंदर वर्णन आपल्या या पाठात आलेलं आहे. आपण या पाठाचे सुद्धा दोन भाग करतो आहोत, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्वार्ध पाहणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या पाठाचा उत्तरार्ध पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मी प्रथम हा पाठ वाचतो. हा पाठ वाचताना मी कशाप्रकारे वाचतो आहे, कुठे थांबतो आहे याकडे सुद्धा आपण लक्ष द्यायचं आहे. आपल्या पाठाचं नाव आहे कठीण समय येता. पहा, कृष्णाकाठी बसलेले राजापूर हे एक गाव. साखर कारखान्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो. ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जाते. कारखान्यापर्यंत कच्चे पक्के रस्ते आहेत. एकामागून एक ऊसाच्या गाड्या कारखान्याकडे जातात. एके दिवशी बैल थकल्यामुळे एक बैलगाडी इतर बैलगाड्यांच्या बरीच मागे राहिली होती. मुंडासे गुंडाळलेला गाडीवान गाडी हाकत होता. गाडीवर त्याची 7-8 वर्षांची मुलगी व बाजूलाच त्याची बायको बसलेली होती. ती बैलगाडी बंधाऱ्यालगतच्या उतराला लागली. रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या मोठ्या खड्ड्याजवळ येताच आवाज झाला. बैलगाडीचे एक चाक निखळून बाजूला पडले. ऊसाने भरलेली गाडी एका बाजूला कलल्यामुळे गाडीवानाची बायको त्या खड्ड्यात पडली. वरून ऊसाचे बांधे तिच्या अंगावर पडू लागले. गाडीवर बसलेली मुलगी एकीकडे फेकली गेली. गाडीवान बैलांचा कासरा धरून धडपडत कसाबसा जमिनीवर आला, पण गाडी उलटली आणि बैलांच्या गळ्याला एकाएकी फास बसला. तो खड्डा तर ऊसाने पूर्णतः झाकला गेला. नेमके याच वेळी दोन स्थानिक तरुण बाईकवरून कारखान्याकडे जाण्यास निघाले होते. त्यांनी हा सारा प्रकार पाहिला आणि मोटारसायकल रस्त्याच्या कडेला लावून ते गाडीकडे धावले. पहिल्यांदा बैलांचा गळफास सोडून ते गाडीवानाकडे वळले. गाडीवान जखमी मुलीला उचलून घेऊन सकू सकू म्हणत गाडीभोवती व्याकुळ होऊन फिरत राहिला, पण त्याच्या बायकोचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. मोटारसायकलवरून आलेल्या एका तरुण मुलाने प्रसंगावधान साधून बाईकला किक मारली आणि शाळकरी मुलांचे पाढे ऐकू येत होते त्या दिशेला बाईक पळवली. शाळेच्या पायरीशी बाईक लावून थेट वर्गात गुरुजींच्या समोर हात जोडून उभा राहिला व म्हणाला, सर, रस्त्यावर ऊसाची गाडी पलटी झाली आणि खड्ड्यात पडली आहे आणि एक बाई खाली दबून गेली आहे. त्या बाईचा जीव वाचवायला हवा. मुलांनी तिच्या अंगावरील ऊसाचे बांधे उचलले तरी ती बाई वाचेल. लवकर चला प्लीज. शिक्षकांनी लगेच सूचना केली, मुलांनो, आपल्या शाळेच्या बाहेर अपघात झाला आहे, तिकडे लवकर चला, शाळेच्या बाहेर पडा. तुफान आल्याप्रमाणे वर्गातले सारे विद्यार्थी भराभरा वर्गाबाहेर आले. सर्व विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक घटनास्थळाकडे गेले. पलटी झालेल्या गाडीजवळ येताच दोन्हीकडील वाहने अडवण्यासाठी 4-4 मुलांनी रस्त्यावर आडवी साखळी केली आणि बाकीच्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने दोरखंड बांधून गाडी सरळ केली. काही मुले भराभरा ऊस उपसू लागली. ऊसाच्या ढिगाऱ्याखाली गाडीवानाची बायको निमचित पडली होती. सर्वांच्या काळजात धस्स झाले कारण तिचा श्वासही गुदमरला होता. कठीण समय येता कोण कामासी येतो असे एक सुप्रसिद्ध वचन आहे. म्हणजे कठीण वेळ आल्यावर आपल्याला कोणीही मदत करायला येत नाही, पण या ठिकाणी मात्र याच्या उलट घडलेलं आहे. कठीण समय येता काय घडलं ते पाहूया.
कठिन समय, समय म्हणजे काळ, वेळ, प्रहर। पहा, कृष्णाकाठी वसलेले राजापूर हे एक गाव आहे। आता कृष्णाकाठ, कृष्णा महाराष्ट्रातील एक महत्त्वाची नदी आहे, जिचा उगम महाबळेश्वर मध्ये होतो आणि ही नदी महाराष्ट्रातून वाहत जात कर्नाटक, आंध्र प्रदेश मधून बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळते। तर या कृष्णा या नदीच्या काठी एक राजापूर नावाचे गाव आहे आणि या गावात घडलेली गोष्ट आहे। साखर कारखान्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो आणि या भागामध्ये राजापूर हे जे गाव आहे त्या ठिकाणी साखर कारखाना असल्यामुळे त्या साखर कारखान्यासाठी लागणारा ऊस आजूबाजूच्या सर्व भागामध्ये पिकवला जातो आणि ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जाते आणि हा जो ऊस आहे तो ऊस बैलगाडीतून कारखान्यापर्यंत नेला जातो। ऊसाचा कारखाना तुम्ही पाहिला असेलच। पहा, अशा पद्धतीने हा ऊसाचा कारखाना असतो ज्यामध्ये ऊस शेतकरी नेत असतात आणि या ऊसापासून कारखान्यामध्ये साखर तयार केली जाते। कारखान्यापर्यंत जाण्यासाठी कच्चे पक्के रस्ते आहेत, एकामागून एक ऊसाच्या गाड्या कारखान्याकडे जातात। तुम्ही सुद्धा जर एखाद्या ऊसाच्या कारखान्याच्या क्षेत्रात कधी गेला असाल तर त्या ऊसाच्या कारखान्याकडे जेवढे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरून आपल्याला ऊसाची वाहतूक करताना अनेक ट्रॅक्टर, बैलगाड्या, टेम्पो असे वेगवेगळी वाहनं दिसत असतात। तर या ठिकाणी जो ऊस आहे ते शेतकरी आपला ऊस बैलगाड्यातून कारखान्यात पोचवत असत। एके दिवशी बैल थकल्यामुळे एक बैलगाडी इतर बैलगाड्यांच्या बरीच मागे राहिली होती। अशाच एका गावातील ऊस बैलगाड्यातून हे शेतकरी साखर कारखान्यापर्यंत नेत होते, परंतु बऱ्याच गाड्यांमधील एक बैलगाडीचे बैल थकल्यामुळे ती बरीच मागे राहिली, इतर बैलगाड्या पुढे निघून गेलेल्या आहेत। मुंडासे गुंडाळलेला गाडीवान गाडी हाकत होता। आता मुंडासे, मुंडासे म्हणजे डोक्याला बांधावयाचे पागोटे किंवा डोक्याला बांधायचे एक कापड। तर मुंडासे गुंडाळलेला गाडीवान आहे, आपल्याला चित्रात गाडीवान दिसतो आहे, त्याची बायको शेजारी बसलेली आहे, त्याचप्रमाणे मुलगीसुद्धा आपल्याला दिसलेली आहे। तर हा जो गाडीवान आहे तो गाडी हाकत आहे। आता बैलगाडी हाकणारा, बैलगाडी चालवणारा त्याला गाडीवान असं म्हणतात। त्याच पद्धतीने विमान चालवणारा असेल तर त्याला वैमानिक म्हणतात, सायकल चालवणारा असेल तर त्याला सायकलस्वार म्हणतात, घोड्यावर बसलेला असेल तर त्याला घोडेस्वार म्हणतात, उंटावर बसलेला असेल तर त्याला सांडणीस्वार असं म्हणतात। ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत शिष्यवृत्ती परीक्षेसाठी। हे सर्व आपल्याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकामध्ये विचारले जाणारे शब्द आहेत। तर हा जो गाडीवान आहे तो गाडी हाकत होता। गाडी हाकणे म्हणजे गाडी चालवणे। ती बैलगाडी बंधाऱ्यालगतच्या उतारा लागली, बंधाऱ्याच्या उताराला लागलेली आहे आणि रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या मोठ्या खड्ड्याजवळ येताच, आणि रस्त्याच्या बाजूला एक मोठा खड्डा होता आणि त्या मोठ्या खड्ड्याच्या जवळ येताच मोठा आवाज झाला। हा आवाज कसला होता तर पहा, बैलगाडीचे एक चाक निखळून बाजूला पडले होते। बैलगाडीचे एक चाक होतं, ते एक चाक त्याच्या जागेवरून निघालेलं होतं आणि बाजूला पडलेलं होतं। त्यामुळे काय झालं, बैलगाडी एका बाजूला कलंडली आणि ऊसाने भरलेली गाडी एका बाजूला कलल्यामुळे गाडीवानाची बायको तो जो खड्डा बाजूला होता त्या खड्ड्यात जाऊन पडलेली आहे। त्याचबरोबर वरून ऊसाचे बांधे, ऊसाचे बांधे म्हणजे ऊसाच्या मोळ्या, त्या ऊसाच्या मोळ्यासुद्धा खड्ड्यात पडलेल्या आहेत। त्या खड्ड्यामध्ये गाडीवानाची बायको आणि गाडीतल्या सगळ्या ऊसाच्या मोळ्या किंवा ऊसाचे बांधेच्या अंगावर पडलेले आहेत। गाडीवर बसलेली मुलगी एकीकडे फेकली गेली आणि गाडीवान बैलांचा कासरा धरत धडपडत कसाबसा जमिनीवर आला, आणि हा कासरा धरत कसाबसा तो जमिनीवर आलेला आहे। गाडी पलटली आणि ही एक बाजूला गाडी कलली चाक निखळल्यामुळे आणि गाडी काय झाली, पलटली। आणि हे सर्व झाल्यामुळे, गाडी पलटल्यामुळे ते बैलांच्या गळ्याला सुद्धा एकाएकी फास बसला, ज्यामध्ये गाडीवानाची बायको पडलेली होती तो खड्डा तर ऊसाने पूर्ण झाकला गेलेला आहे। नेमके त्याच वेळेला बाईकवरून
दोन तरुण कारखान्याकडे निघालेले होते. आता हे जे तरुण आहेत ते स्थानिक आहेत, स्थानिक म्हणजे तेथेच राहणारे, आजूबाजूच्या परिसरात राहणारे. त्यांनी हा सारा प्रकार पाहिला आणि मोटारसायकल रस्त्याच्या कडेला लावून ते गाडीकडे धावले. म्हणजे पहा, असा हा अपघात झालेला आहे, त्या गाडीवानावर हे मोठं संकट आलेलं आहे आणि अशा वेळेला रस्त्याने चाललेले हे जे दोन तरुण आहेत त्यांनी आपली गाडी बाजूला लावली आणि ते या संकटात सापडलेल्या गाडीवानाला मदत करण्यासाठी तेथे पोचलेले आहेत. पहिल्यांदा बैलांचा गळफास सोडून ते गाडीवानाकडे वळले. गाडीवान आपल्या जखमी मुलीला उचलून त्या गाडीभोवती सकू सकू असं ओरडत व्याकुळ होऊन फिरत होता. व्याकुळ होणे कासावीस होणे. तर त्याची मुलगी आहे ती त्याला जखमी अवस्थेत दिसलेली आहे, परंतु त्याची बायको त्याला दिसेना आणि त्यामुळे बायकोचा शोध तो गाडीभोवती आजूबाजूला घेत होता. सकू सकू असा तिच्या नावाने ओरडत होता, पण त्याच्या बायकोचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. ठाव ठिकाणा न लागणे म्हणजे ठांग पत्ता न लागणे, पत्ता न लागणे. ठाव ठिकाणा म्हणजे ठांग पत्ता किंवा पत्ता. मोटरसायकलवरून आलेल्या त्या दोन तरुणांपैकी एक तरुण आहे प्रसंगावधान साधून, प्रसंगावधान साधणे म्हणजे पटकन निर्णय घेणे. त्याला शाळकरी मुलांचे पाढे ऐकू येत होते आणि लगेच त्याने आपल्या गाडीला, बाईकला किक मारली, गाडी सुरू केली आणि तो त्या आवाजाच्या दिशेने गेला. त्या दिशेला बाईक पळवलेली आहे. शाळेच्या पायरीशी बाईक लावून तो थेट वर्गात शिरला. म्हणजे आपण एखाद्या शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये असे सहज जाऊ शकतो का? प्रथम आपण परवानगी घेणार, आत येऊ का विचारणार? परंतु परिस्थितीच तशी होती की थोडासुद्धा वेळ घालून चालणार नव्हता आणि त्यामुळे कुठलाही विचार न करता तो तरुण थेट वर्गात शिरला आणि तो गुरुजींना हात जोडून म्हणाला, म्हणजे त्याने विनंती केलेली आहे की सर, रस्त्यावर ऊसाची गाडी पलटी झाली आणि खड्ड्यात पडली आहे, एक बाई खाली दबून गेली आहे, त्या बाईचा जीव वाचवायला हवा. मुलांनी तिच्या अंगावरील ऊसाचे बांधे उचलले तर ती बाई वाचेल, लवकर चला प्लीज. म्हणजे अशा पद्धतीने त्याने विनंती केलेली आहे की अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये खड्ड्यामध्ये एक बाई उसांच्या मुळ्यांखाली दबली गेलेली आहे, तर तिला वाचवायला हवं, त्यासाठी मुलांची मदत हवे, प्लीज मदत करा. इथे प्लीज हा एक शब्द पहा, इंग्रजी शब्द आलेला आहे आणि त्याला मराठीमध्ये प्रतिशब्द आहे कृपया. असे काही शब्द आपल्याला या पाठामध्ये आलेले आहेत. आपल्याला स्कॉलरशिपला, शिष्यवृत्ती परीक्षेला सुद्धा अशा प्रकारे इंग्रजी शब्द आहेत, त्या इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द निवडायचे असतात, तर त्या दृष्टीने हे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. शिक्षकांनी सुद्धा प्रसंगावधान राखलेलं आहे, लगेच निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या मुलांना त्यांनी सूचना केलेली आहे की मुलांना आपल्या शाळेच्या बाहेर एक अपघात झालेला आहे, तिकडे लवकर चला, शाळेच्या बाहेर पडा. आणि त्याबरोबर अशी सूचना मिळाल्याबरोबर तुफान आल्याप्रमाणे वर्गातले सारे विद्यार्थी भराभरा वर्गाबाहेर आले. तुफान म्हणजे वादळ, म्हणजे वादळ जसं घोंगावत येतं तशी ती सगळी मुलं त्या वर्गाच्या बाहेर पडली आणि अपघाताच्या स्थळाकडे निघाली. सर्व विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक घटनास्थळावर पोहोचले. घटनास्थळ म्हणजे ज्या ठिकाणी अपघात झालेले आहे ते स्थळ, ते ठिकाण. पलटी झालेल्या गाडीजवळ येताच दोन्हीकडील वाहने अडवण्यासाठी चार चार मुलांनी रस्त्यावर आडवी साखळी केली. चार चार मुलांनी काय केलेलं आहे तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला या गाड्या आहेत त्या गाड्या थांबवण्याचं काम केलेलं आहे. बाकीच्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने दोरखंड बांधून गाडी सरळ केलेली आहे आणि बाकीच्यांनी काय केलेलं आहे, शिक्षकांच्या मदतीने दोरखंड बांधून जी गाडी कलंडलेली होती तिला सरळ केलेलं आहे. काही मुलं भराभरा ऊस उपसू लागली. ऊसाच्या मुळ्याखाली गाडीवानाची बायको दबलेली आहे, तिला वाचवण्यासाठी भराभरा ऊसाच्या मुळ्या बाजूला करायला काही मुलं लागलेली आहेत. तर ढिगाऱ्याखाली गाडीवानाची बायको निपचित पडलेली होती. निपचित, निपचित म्हणजे हालचाल न करता, निपचित पडणे, हालचाल न करता पडून राहणे. सर्वांच्या काळजात धस्स झाले. म्हणजे हालचाल करत नव्हती, हालचाल दिसत नव्हती, त्यामुळं सगळ्यांच्या काळजात धस्स झाले. काळजात धस्स होणे म्हणजे घाबरणे, कारण तिचा श्वासही गुदमरला होता आणि त्यामुळं ती अजिबात हालचाल न करता निपचित पडून होती. पुढे गाडीवानाची बायको जिवंत आहे की मरण पावली आहे, पुढे तिचं काय होतं, ती हालचाल करते का?
गाडीवाल्याला आणखी कोण मदत करतं ह्या सर्व गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कठीण समय येता मनोहर भोसले यांच्या या पाठाचा आपण पूर्वार्ध पाठलेला आहे. उत्तरार्ध